तर संजय राऊत यांच्या अटकेनंतर त्यांचे बंधू आमदार सुनील राऊत यांनी भाजपवरती सडकून टीका केली आहे. त्यासोबतच राऊतांना अटक करण्यासाठी बोगस कागदपत्र बनवण्यात आल्याचाही आरोप सुनील राऊत यांचा आहे. 14-15 तासांची चौकशी झाली, त्यानंतर आता संजय राऊत यांना अटक करण्यात आलेली आहे. 14-15 तासाची चौकशी काही झाली नाही. आज सकाळी मैत्री निवासचा सर्च वॉरंट ते घेऊन आले, काही डॉक्युमेंट्स त्यांनी चेक केले, जे डॉक्युमेंट्स घरून निघून घेऊन गेले ते सेम डॉक्युमेंट्स ईडीच्या पहिल्या ह्याच्यामध्ये संजय राऊत साहेबांनी प्रोड्यूस केलेले आहेत. आणि जे डॉक्युमेंट्स आहेत जे इन्कम टॅक्समध्ये प्रोड्यूस केलेले आहेत, राज्यसभेच्या शपथेमध्ये प्रोड्यूस केलेले आहेत, त्यामुळे असे कोणी डॉक्युमेंट्स घेऊन गेले नाहीत. परंतु एक लक्षात ठेवा, आज गेले अनेक वर्ष तुम्ही पाहत असाल की भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये लढणारा शिवसेनेचा आवाज दबण्यासाठी आणि दाबवण्यासाठी ही त्यांनी एक छोटी आज खोटी फ्रेम केली. ह्याच्यामध्ये बोगस सगळे टाकून दिलं आणि त्याच्यामध्ये या खोट्या फ्रेमच्या अंडर त्यांना अटक केलेली आहे. जाणीवपूर्वक त्यांनी संजय राऊतांचा आवाज बंद होणार नाही, शिवसेनेचा आवाज बंद होणार नाही, तेवढ्याच जोरात आणि तेवढ्याच जोशामध्ये प्रत्येक शिवसैनिकांमध्ये संजय राऊत पैदा होईल. आणि या ठिकाणी तुम्हाला दिसेल की या महाराष्ट्रामध्ये परत एकदा जोरात शिवसत्ता येईल. महाविकास आघाडीतले एकीकडे हे सर्व नेते जे आहेत ते असे लढताना पाहायला मिळतात, तर दुसरीकडे असलम शेख सारखा नेता आहे जे आज देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले. पाहिलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज एकच तयार होतो लढणारा आणि स्वराज्य निर्माण करतो. लक्षात ठेवा, संजय राऊत एकच असेल की तो लढणार भारतीय जनता पार्टी विरोधात लढेल आणि परत एकदा या महाराष्ट्राला शिवसेनेचं वैभव निर्माण करेल. 40 आमदार कुठेतरी आनंद व्यक्त करतायत राऊत साहेबांच्या. त्यांच्याकडून काय अपेक्षा करणार आपण? ज्या बाळासाहेब ठाकरेंचा शिवसैनिक असता त्यांनी आनंद व्यक्त केला असता का? केला असता. त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा नाही. ज्यावेळी उद्धव साहेब वर्षा बंगल्यातून खाली निघाले, त्यांनी टेबलावर बसून दारू पिऊन डान्स करणारे आमदार, यांच्याकडून महाराष्ट्राला काही अपेक्षा नाही. पुढची आता तुमची दिशा कसणार आहे? आता कोर्ट लढाई चालू राहील, कोर्ट मॅटर करत राहू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.